कंटेनरमधून लाखोंच्या गुटख्याची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराजजी यांच्या पथकाने मोठी कार्यवाही करत कंटेनरसह 49,20,000 रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ बाळापूर पोलिसांना राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस मदत केंद्र जवळील कलकत्ता हॉटेल येथे रवाना केले आणि नाकाबंदी केली. खामगावहून अकोलाकडे जात असलेला कंटेनर पोलिसांनी थांबवून त्याची तपासणी केली. यामध्ये 15,36,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. यात पिवळ्या रंगाचे 50 कट्ट्यामध्ये बहार खानदानी पान मसाल्याचे एकूण 12,800 सिलबंद पॉकेट होते. त्याची किंमत 15,36,000 रुपये. तसेच BHR खानदानी तंबाखू 5 12,800 सिलबंद पॉकेट आहेत. त्याची किंमत 3,84,000 रुपये असे आहे. तसेच एक कंटेनर असा 49,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी साहिल खान जैकम खान वय 22 वर्ष, आदिल खान असमान खान वय 19 वर्ष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राजजी आणि पोलीस पथक, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम जाधव, सुधाकर वानखळे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन शिंदे, आकाश राठोडे यांनी केली आहे. महादर्पण न्यूज करिता गजानन सुरजूसे, बाळापूर, अकोला.